अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे, नादब्रह्म कला फाउंडेशन करकम आणि मनमाडकर परिवार यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या पद्मश्री जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची सुरुवात दिमाखात झाली. सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. कैलासवासी पुष्पा व नारायण पंढरीनाथ दुधाणे स्मृती संगीत सेवा सन्मान पुरस्कार पंढरपूरमधील गायक दिलीप टोमके यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर नगरीला परंपरागत सांस्कृतिक वारसा लाभला आहे आणि तो वारसा जपण्यासाठी स्वरसाधनेच्या माध्यमातून सुरू झालेली परंपरा आता पंढरपूर नगरीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या नावाने सुरू होत आहे याचा आनंद वाटतो. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर दिलीप टोमके यांनीही मनोगत व्यक्त केली. कल्याणी जोशी यांनी राग श्री विलंबित तिलवडा तालामध्ये राग शंखरा सादर केला. द्वितीय सत्रात पद्मश्री जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य पंडित हेमंत पेंडसे यांनी राग दरबारी कानडा सादर करत अभिषेकी बुवांची दमदार गायकीची आठवण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. भैरवीने पहिल्या दिवसाची सांगता झाली. दोन्ही कलाकारांना साथसंगत तबला अभिजित बारटक्के, हार्मोनियम सुरेश फडतरे, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, टाळ वैभव केंगार यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी जोशी यांनी केले तर आभार दीता कुलकर्णी यांनी मानले. भारत गदगे यांनी कलाकारांची हुबेहूब चित्रे काढून त्यांना भेट दिली. संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वच स्वयंसेवक अथक परिश्रम घेत आहेत. रविवारी अभेद अभिषेकी यांचे गायन, उसंत शिखरनाथ कुरेशी यांचे जेम्बे वादन होणार आहे.